चेयरमैन, इन्होंने खुद आकर यहाँ पर इस मिर्ची के जो खेत का है ये पूरे नज़ारे और ये पीक पानी जो मिर्ची को एक एक झाड़ को उठाकर देखा। और ग्रंथालय चेयरमैन जी का कहना था कि ये मिर्ची जो फसल है ये शार्क वन और स्टारफील्ड कंपनी की जो भी ये प्रोडक्ट है वो अच्छी लग रही है। और काश्तकारों से भी कहा कि ऐसे कुछ फसल को है जो चेंज करते जाए, क्योंकि एक ही तरह की फसल बोने से थोड़ा सा नुकसान जरूर होता है, लेकिन अगर आप अगर ऐसे फसल को चेंज करते रहेंगे तो फायदा जरूर मिलेगा, ऐसा ग्रंथालय चेयरमैन मनोज जी का कहना था। चलिए आप बने रहिएगा माय माउली हिंदी समाचार के साथ, कैमरामैन वहाब के साथ इस्माइल शेख, माय माउली टाकली। तीन बेर तोड़ ले और है तीन बेर ये जो मिर्ची है इसका सीड्स का नाम है 444 राफेल 444। ये देखिए आप मिर्ची देख रहे हैं आप, ये सारी मिर्ची है, हम आपको बताएंगे पूरे नज़ारे। ये एक झाड़ में कम से कम इसको यहाँ के जो काश्तकार हैं हम उनसे पूछे तो वो कह रहे हैं कि इसको जो तीन से चार बार इसकी तोड़नी हो गई, तीन बार इसकी मिर्ची की तोड़नी हो गई है, अब ये चौथी बार है। अब चौथी बार में भी देखिए अब इतने सारे यहाँ पर मिर्ची लगी हुई है, यहाँ पर ये काश्तकार को सीधा फायदा दिखता हुआ नजर आ रहा है, क्योंकि और इसमें खास बात यह है कि यह इसमें इस जो मिर्ची का जो झाड़ है, ये जो मिर्ची का रोप है, इस पर वायरस नहीं आता, ऐसा इन लोगों का कहना है। और यहाँ के काश्तकार भी कह रहे हैं कि वहाँ सही है, इस पर कोई रोग नहीं है, रोग नहीं आता है, एवरेज बहुत अच्छा है। और एवरेज भी काफी अच्छा है, एवरेज भी इसका मिर्ची का काफी अच्छा है। ये एक सीड बता रहे हैं हम आपको, ये 444 और राफेल का है ये। चलिए आगे चलकर और दो सीड्स है हम उसका भी मिर्ची का जो है मिर्ची जो है उसके भी झाड़ बताएंगे हम आपको आगे चल के, और एक वीडियो बताएंगे हम जो नया है अभी, और एक और दो बाकी है अभी, उनका भी वीडियो बताते रहेंगे, पर आप बने रहिएगा। अरे ये ना रे बताओ कहाँ है मनु ये ना कोंडा आहे म्हणून काश्तकार 16 एकर मिरची लावून जवळजवळ 3 वेळ मिरची तोडणं झाली तरी तेवढ्याच प्रमाणात मिरची आहे। याचं कारण फसल चेंज करणे, घटकेले आपण कापूसच लावत होतो, थोडा चेंज फसल केल्यामुळे त्याचा ॲव्हरेज भी भरपूर येते। आज जवळजवळ 40 क्विंटल मिरची घ्यायचं त्याचं प्लॅन आहे आणि सक्सेस होत आहे। त्याचं कारण जे भी काश्तकार आहे एकच पिकामागं न धावता फसल चेंज केल्यामुळे हे रिझल्ट येते। आणि खरोखर तेलंगणा गव्हर्नमेंट जोगोरा महासाहेबच्या कृषीमुळे हे एवढं मोठं केनाल भी पैनगंगा प्रोजेक्ट केनाल भी येण्यात आलं आणि त्यामुळे ग्राउंड लेवल भी वाढत आहे आणि काश्तकार एकदम फसल घेऊन मेहनत करून फसल घेऊन आज सक्सेस होत आहे। आज टाकडी कोंड्याजी हे शार्क वन जे मिरची लावली त्याचा स्टारफील्ड कंपनी
याचा उपभोग दुसरे कास्तकार घ्या, आता अरविंद भाऊ आणि विकास भाऊ याचा लाभ घेत आहे. यांचं पाहून सगळे गाववाले, बाजू गाववाले, मंडलवाले, तालुकेवाले याचा भरपूर लावून ह्या प्रकारची मिरची शहर नंबर वन मिरची लावा म्हणून सगळ्या कास्तकारांना विनंती करत, असेच समोर जावं, प्रगती करावं म्हणून मी सर्वांच्या नावानावाने रिक्वेस्ट करत मॅच दोन शब्द समाप्त करतो. आणि ह्या कंपनीवाल्याला पण हार्दिक शुभेच्छा देतो की कास्तकाराला नंबर वन बीन्स देऊन तुम्ही शार्क वन कंपनी हे जे एकदम सक्सेस आहे म्हणून ह्या संदर्भात सांगून मॅच दोन शब्द समाप्त करतो. जय तेलंगणा. सर इकडे बघा, किनाल असतो, फक्त किनाल होऊन जाय. सर बघा, धर्म आहे डोक्याने गुंड्याशिवाय आमच्या आधी माझे धर्म निघत नाही. सगळे लोकांनी जेवण करून जा, कोणी उपासने जायचा कार्यक्रम चालू होत आहे. नेहमी 10,000 एकरावर मिरची भेटणार, एकरा 35-40 क्विंटल वस्तय. सात पील कंपनी शार्क 1443 మయాంక 3 కలిపి 10,000 ఎకరాలు పెట్టిన 35 క్వింటల్ లెక్క దిగుబడి వస్తుంది. हैदराबाद का अपना अपना है ये हैदराबाद आ गए सर. दिया रोड पता लगा दिया यही चार चार बन बोले सब भी दिया दोस्त हमारे उन्होंने रहे तो क्या फिर वो देखो लगा वायरस नहीं है त्याच्या मंदी यांच्या कोंडया भैयाचे वावरात 15 एकर स्टारफील कंपनीची व्हेरायटी लावून आहे. शार्क 1 व्हेरायटी आहे, 3443 मयंक व्हेरायटी आहे. त्यांले 35-40 पर्यंत एवरेज आलेला आहे. 3-4 तोडे झालेले आहे आणि याच्यामध्ये फटकी खूप कमी निघते. एवरेजमध्ये चांगला आहे, वजन चांगला आहे याचा आणि रेट बी चांगला येत आहे याले. सगळे कासकार जे लोक शेती करताय, मिरची लावत आहे, स्टारफील्ड कंपनीची मिरची लावा, त्यांना खूप फायदा होणार आहे. एवरेज चांगला येत आहे. कंपनीकडून खर्च किती आहे आता आपले एकरी करावं लागते आपल्याला. बरोबर कंपनी काही देत असत नाही देत का नाही तरी का झाड पाहूनच झाड टाकून नमस्कार. दादा स्टारफील्ड कंपनी हे मी 4-5 वर्षापासून बियाणं विकून राहिलो आणि मिरचीमध्ये काय व्हेरायटीमध्ये काय प्रॉब्लेम नाही. याचे जो खास महत्वाची एकच बात आहे व्हायरस म्हणायचं गोष्ट नाही. रोग प्रत्येक व्हेरायटीला रोग येते पण व्हायरसला संसिद्ध करून आपल्याला 4 मिरची पिकाचं ह्या गोष्टीनं म्हणलं तर ह्या कंपनीचं बिलकुल व्हायरसचं नाव नाही आहे. कोणते शेतकरीचं शेतात कुठले शेतात तुम्ही पाहू शकते ह्या कोणतेही कष्टकर तुम्हाला व्हायरसच्या बाबतीमध्ये ह्या स्टारफील्डच्या विषयी बोलू शकत नाही. तुम्हाला व्हायरस आला मग फ्लॅटवर व मिरची नाही बन जमली नाही ह्या गोष्टी नाही. मिरचीमध्ये ह्या जो फ्लॅट आहे कोंडाई भाऊ गेल साली लावले पण शार्कवन पण ह्या वर्षी डबल केलं. पुढची वर्ष पुन्हा ह्याच बियाणं मागून राहिलं.
जेवढं ज्यांना काय लावले आहे, नवले पटेल सरकड बी आहे, 2 एकर शार्क वनस लावून आहे, त्याचे पण फ्लॅट जबरदस्त फ्लॅट आहे. आणि तसं आमच्या एरियामध्ये भास्कर मामा घोडाम पाशी बी आहे, याची पाशी आहे वेल लावणं, थोडंसं वेटमध्ये कमी आहे पण फ्लॅट बडी आहे. तशी प्रत्येक व्हेरायटी, याची कोणती व्हेरायटी सक्सेसफुल आहे, 4443 सर्वात बेस्ट व्हेरायटी आहे या कंपनीच्या याच्यामध्ये शार्क वन. या दोन व्हेरायटीला तर ना कोणतीच तोडगा नाही आहे ह्या कंपनीच्या. ह्या दोन बिंदास तुम्ही लावू शकता, काही टेन्शन नाही, बढिया व्हेरायटी आहे. नमस्कार.